जागर जनस्थान मीडिया उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी वृत्तपत्र आपल्या सेवेत सांस्कृतिक शैक्षणिक सहकार कृषी कला क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी वृत्तपत्र सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान जागर जनतेचा जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नमस्कार मी स्वप्नाली राऊळ जागर जनस्थानच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत घेणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा नाशिक महानगरपालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने 1 फेब्रुवारीला प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केली होती या प्रारूप प्रभाग रचनेबाबत हरकत नोंदवण्यासाठी सोमवारी 122 हरकती प्राप्त झाल्या यानुसार हरकतींची एकूण संख्या 211 पोहोचली आहे आगामी मार्च महिन्यात सत्ताधाऱ्यांचा कालावधी संपुष्टात येत असल्याने नवीन पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाली आरक्षणाविना सादर झालेली ही महानगरपालिकेच्या इतिहासातील पहिली प्रारूप प्रभाग रचना सादर करण्यात आली प्रारूप प्रभाग रचना सादर होण्यापूर्वी ही प्रभाग रचना फुटल्याचा आरोप झाला होता तसंच एका ज्येष्ठ नगरसेवकाच्या घरी राज्य सरकारमधील एका मंत्र्याच्या वरदहस्ताने ही प्रभाग रचना बनवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत असतानाच आता प्राप्त झालेल्या हरकतींवर राज्य निवडणूक आयोग बुधवारी रोजी होणाऱ्या सुनावणीत काय निर्णय होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे मंगळवारी 1 तारखेला प्रारूप प्रभाग रचना मनपाचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनासह मनपाच्या 6 विभागीय कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आणि या प्रभाग रचनेबरोबर कुणाला काही आक्षेप असल्यास सोमवार म्हणजे 14 तारखेपर्यंत हरकत नोंदवण्याचं आवाहन करण्यात आले होते त्यानुसार प्रभाग रचनांविरोधात तब्बल 211 हरकती प्राप्त झाल्यात या संदर्भात मनपा उपायुक्तांकडून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके पाटील यांनी नाशिक शहरामध्ये प्रभाग रचना झाल्यापासून आजपर्यंत अनेक ठिकाणी प्रभागाच्या प्रभाग रचनेवरून राजकारण बघायला मिळालं त्यानंतर अनेक ठिकाणी राजकारणाच्या पलीकडे जाऊन कुठेतरी सोबत एका टेबलावर बसून ह्या प्रभाग रचना झाल्याचे आरोप या ठिकाणी पाहायला मिळत होते मात्र आज शेवटचा दिवस असल्यानंतर नेमका किती तक्रारी ह्या प्रभाग रचनेच्या संदर्भातील आल्या आहे आपण गोडेवाडी साहेबांकडून माहिती घेणार आहोत सर काय आहे एकंदरीत माहिती माननीय राज्य निवडणूक आयोगाने 1 फेब्रुवारी रोजी प्रभाग आरक्षणविरहित प्रभाग रचना प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली होती व यावर हरकतीसाठी आज 14 फेब्रुवारी दुपारी 3 वाजेपर्यंत अंतिम वेळ देण्यात आली होती तर आत्तापर्यंत नाशिक महापालिकेचं मुख्यालय आणि आपले 6 विभागीय कार्यालय या सर्व ठिकाणी मिळून एकूण 211 हरकती प्राप्त झालेल्या आहेत सर्वसाधारण हरकतीमध्ये काही हरकती ह्या हद्दींच्या आहेत काही प्रभागांच्या तपशिलाच्या आहेत काही नावांच्या आहेत काही भागांच्या आहेत आता आमचं ह्या हरकतींचं विश्लेषणाचं काम स्थळ निरीक्षणाचं काम चालू आहे त्याचप्रमाणे आमच्या अशा निदर्शनास आले आहेत की जरी हरकतींची संख्या 211 आली तरी एकाच प्रभागाच्या बाबतीत किंवा एकाच प्रकारच्या हरकती देखील आहेत म्हणजे साधारणतः काही काही 9-9 हरकती ह्या एकाच प्रकारच्या आहेत त्यामुळे त्याचं देखील विश्लेषण चालू आहे यानंतर आयोगाने या हरकतीच्या सुनावणीसाठी नाशिक महानगरपालिकेसाठी 23 फेब्रुवारी तारीख निश्चित करण्यात आलेली आहे आयोगाचे प्राधिकृत प्रतिनिधी म्हणून माननीय मुदगल साहेब IAS अधिकारी हे सध्या सहसंचालकीय व्यवस्थापक शिडको नवी मुंबई आहेत हे प्राधिकृत अधिकारी म्हणून काम करणार आहेत आणि त्यांच्याबरोबर मग विभागीय आयुक्त महसूल किंवा त्यांचे प्रतिनिधी जिल्हाधिकारी नाशिक किंवा त्यांचे प्रतिनिधी आणि आपले आयुक्त महानगरपालिका असे सर्व समिती यांची ही सुनावणी घेणार आहेत आणि या सुनावणीनंतर मग आयोगाचे प्राधिकृत अधिकारी त्यांच्या अंतिम शिफारसी या माननीय राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवतील आणि त्यानुसार मग हरकतींवर अंतिम निर्णय होईल एकंदरीत सर काय पुढे कार्यवाही आपली चालणार आहे प्रश्नांच्या माध्यमातून आता प्रभाग रचनेच्या बाबतीत आम्ही आलेल्या हरकतींचा आम्हाला जो वेळ मिळाला आहे त्यामध्ये आम्ही ज्या काही स्थळ निरीक्षण आवश्यक आहे हरकतीत किती तथ्य आहे हरकतीतला एखादा भाग मान्य केला तर लोकसंख्येवर सरासरीवर काय परिणाम होणार हे सर्व विश्लेषण करून याचा आम्ही ठोकता तयार करत आहोत आणि मग प्राधिकृत अधिकारी आणि जी समिती आहे तिच्यापुढे हा आमचा विश्लेषण ठेवला जाईल हरकतीमध्ये 1-to-1 एकाच प्रकारची हरकती असेल तर त्यांना सर्वांना एकाच वेळेस हिअरिंग देण्याची प्राधिकृत अधिकाऱ्यांचं नियोजन आहे
त्यांचं म्हणणं ऐकून आणि आमचं विश्लेषण याच्या आधारे प्राधिकृत अधिकारी हे अंतिम शिफारसी आयोगाला करणार आहेत. एकंदरीत प्रशासनाच्या माध्यमातून पुढली जी कार्यवाही आहे ती लवकरच या ठिकाणी पूर्ण होणार असल्याची माहिती या ठिकाणी गोडे पाटील साहेबांनी दिली आहे. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक. सध्या शहरातील चौकाचौकात शिवजयंतीची जोरदार तयारी पाहायला मिळते. मात्र पोलीस प्रशासनाने शिवजयंतीवर कडक निर्बंध लावत फक्त नोंदणीकृत मंडळांना शिवजयंती साजरी करण्याची परवानगी दिली आहे. मात्र यावर आयोजकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासाठी बैठकही घेण्यात आली होती. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी डीजे मुक्त शिवजयंती साजरी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिलेत. जागर जनस्थानसाठी भूषण जैन सह शुभम बोडके पाटील, नाशिक. नाशिक मधील सिडको परिसरात एका सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रशांत जाधव यांच्यावर हा गोळीबार झाला असून सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाशिक मधील सिडको परिसरात गुन्हेगारीनं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. नवीन नाशिक परिसरातील फडोळ मळा या ठिकाणी एका मेडिकल स्टोअर जवळ सामाजिक कार्यकर्ते तसंच रिपाईचे पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री 11:30 दरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. त्यांच्या मांडीवर पिस्तुलाच्या 2 गोळ्या लागल्या आहेत. गोळीबार नेमका कोणी केला आणि का केला याचा तपास पोलीस करतायत. गोळीबार झाल्याच्या घटनेमुळे सिडको परिसरात पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालंय. जागर जनस्थानसाठी सागर चौधरी, नाशिक. नाशिक शहरात थंडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे घर नसलेल्या लोकांचे मात्र थंडीने हाल होत आहे. थंडीपासून आपला बचाव करण्यासाठी लोक काय काय करतील हे सांगता येत नाहीये. मात्र अशा एका प्रकारामुळे पोलिसांना नाहक त्रास झेलावा लागलाय. पाहुयात काय आहे हा संपूर्ण प्रकार. नंदिनी नदी पात्रालगत एक व्यक्ती अंगावर चादर ओढून पडलेला असल्याचं नागरिकांना दिसलं. यामुळे बघ्यांची इथे मोठी गर्दी वाढली. पडलेला व्यक्ती जिवंत की मयत हे पाहण्यासाठी चक्क नागरिकांनी त्या व्यक्तीच्या दिशेने दगडफेक केली. ही व्यक्ती कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नसल्याने अखेर नागरिकांनी थेट सातपूर पोलिसांना याबाबत माहिती कळवली. घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी दाखल झाला. नदीपात्रालगत एक कोरड्या ठिकाणी तो इसम होता. जोरात आवाज देऊन देखील हा व्यक्ती कुठलीही हालचाल करत नसल्याने पोलिसांना देखील वेगळा संशय आला. या व्यक्तीला पोलिसांनी उठवण्याचा प्रयत्न केला आणि ही व्यक्ती अचानक उठून बसली आणि या व्यक्तीबाबत सुरू असलेले तर्कवितर्कांना पूर्ण विराम मिळाला. नाही, आम्हाला सुरुवातीला तसा संदेश प्राप्त झाला होता की सदर व्यक्ती मयत आहे, कालपासून झोपलेला आहे, परंतु सदर ठिकाणी जाऊन पाहता व खात्री करता तो जिवंत होता. तसेच त्याला कुठेही मारहाण किंवा असं काहीही प्रकार नव्हता आणि तो एकदम व्यवस्थित असल्याने त्याला जाऊ देण्यात आले. असं असलं तरी दुसरीकडे मात्र सातपूर परिसरात या घडलेल्या हास्यास्पद घटनेची दिवसभर चांगलीच चर्चा रंगली होती. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक. जनसुराज्य शक्ती पक्षाच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाची काही समाजकंटकांनी तोडफोड केली आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचं सत्र वाढलंय. रविवारी जनसुराज्य शक्ती पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष विलास गायकवाड यांच्या कार्यालयाची काही अज्ञात समाजकंटकांकडून तोडफोड करण्यात आली आहे. रविवारी संध्याकाळच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी कार्यालयातील सामानाची नासधूस केली आहे. रात्री अचानक 10 आला, 10-15 लोकांनी येऊन आपल्या ऑफिसची सगळी नासधूस केलेली आहे. सदरू 112 त्या आमच्या माणसांनी फोन करून कळवलं असता पोलिसांनी पण त्याचे फोटो वगैरे सगळं काढून नेलेले आहे. दरम्यान हे संशयित जे कोणी असेल त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. पुणे आणि नागपूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे आणि नागपूरकरांना शिर्डी जाण्यासाठी विमान सेवा चालू करण्यात आली आहे. शिर्डी विमानतळावरून पुणे शिर्डी नागपूर अशी 18 फेब्रुवारी पासून विमान सेवा सुरू होणार आहे. जगभरातील नागरिकांमध्ये श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबांना भेट देण्यासाठी जगभरातून भाविक येतात, पण त्यांना शिर्डीला पोहोचण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने कोपरगाव तालुक्यातील काकडी इथे असलेल्या शिर्डी विमानतळावरून पुणे शिर्डी नागपूर अशी विमानसेवा 18 फेब्रुवारीपासून सुरू करत असल्याची माहिती शिर्डी विमानतळाचे संचालक सुशील कुमार श्रीवास्तव यांनी दिली आहे. नागपूर आणि पुणे विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात अनेक दिवसांपासूनची प्रवाशांची मागणी होती. कोरोनामुळे मध्यंतरी 18 महिने या विमानतळावरून विमानसेवा बंद होती. आता विमानसेवा सुरळीत होत आहे.
सध्या 4 ठिकाणांसाठी विमानसेवा सुरू होणार आहे. यामध्ये बंगळुरूसाठी 2, दिल्लीसाठी 1, हैदराबादसाठी 1, चेन्नईसाठी 1 अशा 5 विमान फेऱ्या आहेत. आता पुणे शिर्डी नागपूर अशी विमानसेवाही सुरू होणार आहे. पुण्यातून येणारं विमान शिर्डीला जाईल आणि तेच विमान नागपूरला जाईल. त्याच दिवशी हे विमान नागपूरवरून शिर्डीला येईल आणि तिथून ते पुण्याला जाईल. ही विमानसेवा आठवड्यातील 7 दिवस सुरू ठेवण्याचा विमान कंपन्यांचा मानस आहे. यासाठी प्रवासी किती मिळतात यावरच ही विमानसेवा या मार्गे किती दिवस सुरू ठेवायची याचा पुढील निर्णय होणार आहे. या निर्णयामुळे साई भक्तांमधून समाधान व्यक्त होत आहे. जागर जनस्थानसाठी लखन गव्हाणे राहता. या बातमीबरोबर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान. प्राणात हिलिंग ट्री हे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव मल्टीथेरपी सेंटर असून विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांगांसाठी तसंच सर्वांगीण आरोग्याकरता सुसज्ज थेरपी सेंटर आहे. येथे अॅनिमल असिस्टेड थेरपी फॉर चिल्ड्रन स्पेशल नीड्स आहे. श्रवण तपासणी व श्रवण यंत्र फिटिंग व स्पीच थेरपी, फिजिओ व ऑक्युपेशनल थेरपी, योगा व रिहॅबिटेशन, केसांसाठी व त्वचेच्या रोगांकरता होमिओपॅथिक उपचार, सर्वांसाठी नाडी परीक्षण व उपचार, मानसिक तणावासाठी अॅरोमाथेरपी, पंचकर्म सेंटर सुसज्ज व सर्व सोयींनी उपयुक्त, सर्व रुग्णांकरता तपासणी व उपचारावर 20% सूट, अपॉइंटमेंट बेसिस ओनली. पत्ता: प्राणादय हिलिंग ट्री, फर्स्ट फ्लोर, आनंद कुंज अपार्टमेंट, अपोजिट शंकराचार्य न्यास, नियर ओल्ड गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक. मोबाईल 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट, मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, कोलाराम कॉलनी, नाशिक 422002, दूरध्वनी 02-253-2315-52, गणेश 7218-65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड से करियर अकॅडमी. झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य अमुसे हो खास. भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते, विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. भरती पोलीस भरती सिलेक्शन तिथे होती. रेल्वे भरती पोलीस भरती सिलेक्शन तिथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण कटिबद्ध आम्ही. पंखांचे दारू बंदी जेल पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण. शिक्षक सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध झाले प्रशिक्षण नसे काही उडी बैठे. अशी मारा आयुष्याचे सोन करा. झेप अशी मारा आयुष्याचे सोन करा. भविष्य उज्ज्वल घडविणं कटिबद्ध आम्ही. पंखांचे पंखांचे
प्राणात हिलिंग ट्री हे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव मल्टीथेरपी सेंटर असून विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांगांसाठी तसंच सर्वांगीण आरोग्याकरता सुसज्ज थेरपी सेंटर आहे. येथे अॅनिमल असिस्टेड थेरपी फॉर चिल्ड्रन स्पेशल नीड्स आहे. श्रवण तपासणी व श्रवण यंत्र फिटिंग व स्पीच थेरपी, फिजिओ व ऑक्युपेशनल थेरपी, योगा व रिहॅबिलिटेशन, केसांसाठी व त्वचेच्या रोगांकरता होमिओपॅथिक उपचार, सर्वांसाठी नाडी परीक्षण व उपचार, मानसिक तणावासाठी अॅरोमाथेरपी, पंचकर्म सेंटर सुसज्ज व सर्व सोयींनी उपयुक्त, सर्व रुग्णांकरता तपासणी व उपचारावर 20% सूट, अपॉइंटमेंट बेसिस ओनली. पत्ता: प्राणादे हिलिंग ट्री, फर्स्ट फ्लोर, आनंद कुंज अपार्टमेंट, अपोजिट शंकराचार्य न्यास, नियर ओल्ड गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक. मोबाईल 8010179220. नमस्कार, ब्रेक नंतर आपलं स्वागत. बातमी आहे इगतपुरीतून. रस्त्याच्या कामाचा निधी असूनही इगतपुरीत रस्त्याचं काम अत्यंत संथगतीने चालू होतं, त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते. मात्र ही बाब जागर जनस्थान वृत्तवाहिनीने प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिल्याने प्रशासनाने लगेचच पावले उचलत रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. उद्घाटन होऊनही काम सुरळीत चालू नव्हते. इगतपुरीतील मुख्य रस्त्याचे गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून काम रखडले होते. खोडलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीसह धुळीचा सामना करावा लागत होता. यामुळे नागरिक पुरते वैतागले होते. जागर जनस्थानने रस्त्याच्या मुद्द्यावर बातमी प्रसारित करून हा मुद्दा उचलून धरल्याने आणि नागरिकांनी परत आंदोलनाचा इशारा दिल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जाग झालाय. आज इगतपुरीतील मुख्य रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून इगतपुरी शहरातील नागरिकांनी जागर जनस्थान वृत्तवाहिनीचे आभार मानले. आणि सदर प्रशासनाने रस्ता पूर्ण खोदून ठेवलेला होता आणि एकाच रस्त्याच्या एकाच बाजूने रहदारी सुरू होती, त्यामुळे ट्रॅफिक जाम सारखे भरपूर अडचणी येत होत्या. आणि वेळोवेळी या रस्त्याच्या कामासंदर्भात व रस्त्यामुळे जी अडचण होत होती यासाठी जागर जनस्थान या न्यूज चॅनलनेही वेळोवेळी आपल्या माध्यमातून आवाज उठवला. तो आवाज उठवल्यानंतर त्याचा परिणाम असा झाला आहे की परवा तेरवाच 3-4 दिवसापूर्वी ही बातमी जागर जनस्थानने लावली आणि ती लावल्यानंतर आता कालपासून लगोलग प्रशासन खडबडून जाग होऊन प्रशासनाने ते काम पुन्हा सुरू केलेलं आहे. 500 मीटरचा रस्ता बनवायला 2 महिन्याचा कालावधी घेणार सार्वजनिक बांधकाम विभाग 4 किलोमीटरचा रस्ता बनवण्यासाठी अजून किती कालावधी घेणार असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित झालाय. जागर जनस्थानसाठी सुमित बोधक, इगतपुरी. उत्तर प्रदेश, उत्तराखंड यासह होणाऱ्या 5 राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हिंदू मुस्लिम मुद्दा उपस्थित केला जातोय असा खळबळजनक आरोप पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकार परिषदेत केलाय. तसंच आजपर्यंत हिजाबला विरोध नव्हता, मग आत्ताच का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केलाय. उत्तर भारतामध्ये आमच्या महिला, हिंदू महिला आमच्या भगिनी घुंगट काढतात, मुस्लिम भगिनी हिजाबचा वापर करतात. इतक्या वर्षापर्यंत हिजाबचा प्रश्न निर्माण झाला आणि आताच का निर्माण झाला? मोदी काल परवापर्यंत हिजाबचा कुठे हिशेब नव्हता, काही मुद्दा नव्हता, काही कारण नव्हतं, काही विरोध नव्हता. एकाएकी आता हिजाबचं प्रकरण का उघडून काढण्यात आलं? म्हणजे जाणीवपूर्वक या देशामध्ये धार्मिक ध्रुवीकरणाच्या माध्यमातून सत्ता हस्तगत करण्याचे हे पापी प्रयत्न सुरू आहे, देश विघातक प्रयत्न सुरू आहे. मनमाड शहरात ATM मशीन फोडण्याचा चोरट्यांचा मोठा डाव फसलाय. नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरीचा संपूर्ण प्रकार टळलाय. मनमाड शहरात छोट्या मोठ्या चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहरातील कॅम्प भागातील महावितरण कार्यालया शेजारी असलेल्या खासगी ATM मशीनला फोडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. स्थानिक नागरिकांच्या वेळीच प्रकार लक्षात आल्याने नागरिकांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. यावेळी चोरट्यांनी नागरिकांच्या दिशेने दगडफेक करत धूम ठोकली आणि आम्ही दगडफेक केली त्यांच्या आणि दगड फेकल्यावर त्यांनी 2-3 दगड फेकले आणि ते सारखे म्हणायचे यांच्यावर फायर करा फायर करा. ते बसले, त्यांचा नंबर बघायचा प्रयत्न केला आणि त्यातल्या मंदिरापासून मालेगावच्या बाजूने मंदिर.
मनमाड शहरातील चोरीच्या घटनेत वाढ होताना दिसत असून छोट्या मोठ्या चोरींच्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कामकाजावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मनमाड. धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक शीतल नवले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. धुळे महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती पद कोण भूषवणार या प्रश्नाला आता पूर्णविराम मिळालाय. भाजपचे अभियंता शीतल मोहन नवले यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने स्थायी समिती सभापती पदी त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. स्थायी समिती सभापती पदाची बिनविरोध निवड प्रक्रिया जिल्हाधिकारी तसंच पीठासीन अधिकारी जलज शर्मा यांच्या उपस्थितीत पार पडली आहे. यांचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला हे काम करण्याची संधी दिली व या संधीचं मी नक्कीच सोनं करून दाखवेल. निधी यायला वेळ लागला, त्या कारणास्तव कामं जरा लांबली, परंतु निश्चितच लवकरात लवकर अक्कलपाडाचे काम कसे पूर्ण होईल याच्यात मी लक्ष घालेल व लवकरात लवकर पाणी देण्याचा प्रयत्न. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत स्थायी समिती सभापती पदाचा शीतल नवले यांनी पदभार स्वीकारलाय. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. कोविड महामारीमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांचं मानधन गेल्या 6 महिन्यापासून थकवण्यात आलंय, त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांकडून तीव्र निदर्शनं करण्यात आली आहेत. अशा कर्मचाऱ्यांचे मानधन आजही देणे बाकी आहे. या अन्यायाच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर सिटो कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवारी आंदोलनाची हाक देण्यात आली होती. अकोले येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयामध्ये मोठ्या संख्येने आशा कर्मचारी एकत्र आल्या होत्या. थकित मानधन तातडीने जमा करण्याची यावेळी मागणी करण्यात आली. सर्व आशांचे मानधन 6 महिन्यापासून वर्ग केलेले, मला शासनाला एकच म्हणायचंय की ते आम्हाला सांगतात ग्रँड येई पर्यंत तुम्ही थांबा, म्हणजे सगळे आशांनी ग्रँड येई पर्यंत थांबून राहायचं, त्यांचा ग्रँड वर पोट भरणार आहे का. मला एक म्हणायचं, आपला महाराष्ट्र आपण किती उंच ताट मानेने म्हणतो, पण या महान राष्ट्रामध्ये आज आशा स्वयंसेविकांना म्हणजे महिलांना इतकं म्हणजे इतकं लढायला लागतं, इतकं शोषण होत आहे त्यांचं. मला असं वाटतं गांधीजींचा काळ चांगला होता, ते तरी लढून त्यांना मिळत होता. आता किती आंदोलन केले, किती विनंत्या केल्या, तरी शासन आमची का दखल घेईना. वेगवेगळ्या मागण्यांच्या घोषणा देत आशा कर्मचाऱ्यांनी अकोले शहराचा परिसर यावेळी दणाणून सोडला होता. जागर जनस्थानसाठी सचिन सोनवणे, संगमनेर. नाशिक महानगरपालिकेच्या आगामी 5 वार्षिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने 1 फेब्रुवारीला प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केली होती. या प्रारूप प्रभाग रचनेबाबत हरकत नोंदवण्यासाठी सोमवारी 122 हरकती प्राप्त झाल्या. यानुसार हरकतींची एकूण संख्या 211 पोहोचली आहे. आगामी मार्च महिन्यात सत्ताधाऱ्यांचा कालावधी संपुष्टात येत असल्याने नवीन पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाली. आरक्षणाविना सादर झालेली ही महानगरपालिकेच्या इतिहासातील पहिली प्रारूप प्रभाग रचना सादर करण्यात आली. प्रारूप प्रभाग रचना सादर होण्यापूर्वी ही प्रभाग रचना फुटल्याचा आरोप झाला होता. तसंच एका ज्येष्ठ नगरसेवकाच्या घरी राज्य सरकारमधील एका मंत्र्याच्या वरदहस्ताने ही प्रभाग रचना बनवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत असतानाच आता प्राप्त झालेल्या हरकतींवर राज्य निवडणूक आयोग बुधवारी रोजी होणाऱ्या सुनावणीत काय निर्णय होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मंगळवारी 1 तारखेला प्रारूप प्रभाग रचना मनपाचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनासह मनपाच्या 6 विभागीय कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली. आणि या प्रभाग रचनेबरोबर कुणाला काही आक्षेप असल्यास सोमवार म्हणजे 14 तारखेपर्यंत हरकत नोंदवण्याचं आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार प्रभाग रचनांविरोधात तब्बल 211 हरकती प्राप्त झाल्यात. या संदर्भात मनपा उपायुक्तांकडून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके पाटील यांनी. नाशिक शहरामध्ये प्रभाग रचना झाल्यापासून आजपर्यंत अनेक ठिकाणी प्रभागाच्या प्रभाग रचनेवरून राजकारण बघायला मिळालं. त्यानंतर अनेक ठिकाणी राजकारणाच्या पलीकडे जाऊन कुठेतरी सोबत एका टेबलावर बसून ह्या प्रभाग रचना झाल्याचे आरोप या ठिकाणी पाहायला मिळत होते. मात्र आज शेवटचा दिवस असल्यानंतर नेमका किती तक्रारी ह्या प्रभाग रचनेच्या संदर्भातील आल्या आहे आपण गोडेवाडी साहेबांकडून माहिती घेणार आहोत. सर, काय आहे एकंदरीत माहिती? माननीय राज्य निवडणूक आयोगाने 1 फेब्रुवारी रोजी प्रभाग आरक्षणविरहित प्रभाग रचना प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली होती व यावर हरकतीसाठी आज 14 फेब्रुवारी दुपारी 3 वाजेपर्यंत अंतिम वेळ देण्यात आली होती. तर आत्तापर्यंत नाशिक महापालिकेचं मुख्यालय आणि आपले 6 विभागीय कार्यालय या सर्व ठिकाणी मिळून एकूण 211 हरकती प्राप्त झालेल्या आहेत.
सर्वसाधारण हरकतीमध्ये काही हरकती ह्या हद्दींच्या आहेत, काही प्रभागांच्या तपशिलाच्या आहेत, काही नावांच्या आहेत, काही भागांच्या आहेत. आता आमचं ह्या हरकतींचं विश्लेषणाचं काम, स्थळ निरीक्षणाचं काम चालू आहे. त्याचप्रमाणे आमच्या अशा निदर्शनास आले आहेत की जरी हरकतींची संख्या 211 आली तरी एकाच प्रभागाच्या बाबतीत किंवा एकाच प्रकारच्या हरकती देखील आहेत. म्हणजे साधारणतः काही काही 9-9 हरकती ह्या एकाच प्रकारच्या आहेत, त्यामुळे त्याचं देखील विश्लेषण चालू आहे. यानंतर आयोगाने या हरकतीच्या सुनावणीसाठी नाशिक महानगरपालिकेसाठी 23 फेब्रुवारी तारीख निश्चित करण्यात आलेली आहे. आयोगाचे प्राधिकृत प्रतिनिधी म्हणून माननीय मुद्गल साहेब IAS अधिकारी हे सध्या सहसंचालकीय व्यवस्थापक शिडको नवी मुंबई आहेत, हे प्राधिकृत अधिकारी म्हणून काम करणार आहेत. आणि त्यांच्याबरोबर मग विभागीय आयुक्त महसूल किंवा त्यांचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी नाशिक किंवा त्यांचे प्रतिनिधी आणि आपले आयुक्त महानगरपालिका असे सर्व समिती यांची ही सुनावणी घेणार आहेत. आणि या सुनावणीनंतर मग आयोगाचे प्राधिकृत अधिकारी त्यांच्या अंतिम शिफारसी या माननीय राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवतील आणि त्यानुसार मग हरकतींवर अंतिम निर्णय होईल. एकंदरीत सर काय पुढे कार्यवाही आपली चालणार आहे प्रश्नांच्या माध्यमातून? आता प्रभाग रचनेच्या बाबतीत आम्ही आलेल्या हरकतींचा आम्हाला जो वेळ मिळाला आहे त्यामध्ये आम्ही ज्या काही स्थळ निरीक्षण आवश्यक आहे, हरकतीत किती तथ्य आहे, हरकतीतला एखादा भाग मान्य केला तर लोकसंख्येवर सरासरीवर काय परिणाम होणार, हे सर्व विश्लेषण करून याचा आम्ही ठोकता तयार करत आहोत. आणि मग प्राधिकृत अधिकारी आणि जी समिती आहे तिच्यापुढं हा आमचा विश्लेषण ठेवला जाईल. हरकतीमध्ये 1-to-1 एकाच प्रकारच्या हरकती असेल तर त्यांना सर्वांना एकाच वेळेस हिअरिंग देण्याची प्राधिकृत अधिकाऱ्यांचं नियोजन आहे. त्यांचं म्हणणं ऐकून आणि आमचं विश्लेषण याच्या आधारे प्राधिकृत अधिकारी हे अंतिम शिफारसी आयोगाला करणार आहेत. एकंदरीत प्रशासनाच्या माध्यमातून पुढली जी कार्यवाही आहे ती लवकरच या ठिकाणी पूर्ण होणार असल्याची माहिती या ठिकाणी गोडे पाटील साहेबांनी दिली आहे. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक. सध्या शहरातील चौकाचौकात शिवजयंतीची जोरदार तयारी पाहायला मिळते. मात्र पोलीस प्रशासनाने शिवजयंतीवर कडक निर्बंध लावत फक्त नोंदणीकृत मंडळांना शिवजयंती साजरी करण्याची परवानगी दिली आहे. मात्र यावर आयोजकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासाठी बैठकही घेण्यात आली होती. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी DJ मुक्त शिवजयंती साजरी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिलेत. जागर जनस्थानसाठी भूषण जैन सह शुभम बोडके पाटील, नाशिक. नाशिक मधील सिडको परिसरात एका सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रशांत जाधव यांच्यावर हा गोळीबार झाला असून सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाशिक मधील सिडको परिसरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. नवीन नाशिक परिसरातील फडोळ मळा या ठिकाणी एका मेडिकल स्टोअर जवळ सामाजिक कार्यकर्ते तसंच रिपाईचे पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री 11:30 दरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. त्यांच्या मांडीवर पिस्तुलाच्या 2 गोळ्या लागल्या आहेत. गोळीबार नेमका कोणी केला आणि का केला याचा तपास पोलीस करत आहेत. गोळीबार झाल्याच्या घटनेमुळे सिडको परिसरात पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालंय. जागर जनस्थानसाठी सागर चौधरी, नाशिक. नाशिक शहरात थंडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे घर नसलेल्या लोकांचे मात्र थंडीने हाल होत आहे. थंडीपासून आपला बचाव करण्यासाठी लोक काय काय करतील हे सांगता येत नाहीये. मात्र अशा एका प्रकारामुळे पोलिसांना नाहक त्रास झेलावा लागलाय. पाहुयात काय आहे हा संपूर्ण प्रकार. नंदिनी नदी पात्रालगत एक व्यक्ती अंगावर चादर ओढून पडलेला असल्याचं नागरिकांना दिसलं. यामुळे बघ्यांची इथे मोठी गर्दी वाढली. पडलेला व्यक्ती जिवंत की मयत हे पाहण्यासाठी चक्क नागरिकांनी त्या व्यक्तीच्या दिशेने दगडफेक केली. ही व्यक्ती कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नसल्याने अखेर नागरिकांनी थेट सातपूर पोलिसांना याबाबत माहिती कळवली. घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी दाखल झाला. नदीपात्रालगत एक कोरड्या ठिकाणी तो इसम होता. जोरात आवाज देऊन देखील हा व्यक्ती कुठलीही हालचाल करत नसल्याने पोलिसांना देखील वेगळा संशय आला. या व्यक्तीला पोलिसांनी उठवण्याचा प्रयत्न केला आणि ही व्यक्ती अचानक उठून बसली आणि या व्यक्तीबाबत सुरू असलेले तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला. नाही, आम्हाला सुरुवातीला तसा संदेश प्राप्त झाला होता की सदर व्यक्ती मयत आहे, कालपासून झोपलेला आहे, परंतु सदर ठिकाणी जाऊन पाहता व खात्री करता तो जिवंत होता. तसेच त्याला कुठेही मारहाण किंवा असं काहीही प्रकार नव्हता आणि तो एकदम व्यवस्थित असल्याने त्याला जाऊ देण्यात आले. असं असलं तरी दुसरीकडे मात्र सातपूर परिसरात या घडलेल्या हास्यास्पद घटनेची दिवसभर चांगलीच चर्चा रंगली होती.
जागर जनस्थान साठी भूषण जैन, नाशिक। जनसुराज्य शक्ती पक्षाच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाची काही समाजकंटकांनी तोडफोड केली आहे। या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नाशिक मध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचं सत्र वाढलंय। रविवारी जनसुराज्य शक्ती पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष विलास गायकवाड यांच्या कार्यालयाची काही अज्ञात समाजकंटकांकडून तोडफोड करण्यात आली आहे। रविवारी संध्याकाळच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी कार्यालयातील सामानाची नासधूस केली आहे। रात्री अचानक 10 वाजता आला, 10-15 लोकांनी येऊन आपल्या ऑफिसची सगळी नासधूस केलेली आहे। सदरू 112 त्या आमच्या माणसांनी फोन करून कळवलं असता, पोलिसांनी पण त्याचे फोटो वगैरे सगळं काढून नेलेले आहे। दरम्यान हे संशयित जे कोणी असेल त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। पुणे आणि नागपूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे। पुणे आणि नागपूरकरांना शिर्डी जाण्यासाठी विमान सेवा चालू करण्यात आली आहे। शिर्डी विमानतळावरून पुणे शिर्डी नागपूर अशी 18 फेब्रुवारी पासून विमान सेवा सुरू होणार आहे। जगभरातील नागरिकांमध्ये श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबांना भेट देण्यासाठी जगभरातून भाविक येतात, पण त्यांना शिर्डीला पोहोचण्यासाठी खूप वेळ लागतो। त्यामुळे भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने कोपरगाव तालुक्यातील काकडी इथे असलेल्या शिर्डी विमानतळावरून पुणे शिर्डी नागपूर अशी विमान सेवा 18 फेब्रुवारी पासून सुरू करत असल्याची माहिती शिर्डी विमानतळाचे संचालक सुशील कुमार श्रीवास्तव यांनी दिली आहे। नागपूर आणि पुणे विमान सेवा सुरू करण्यासंदर्भात अनेक दिवसांपासूनची प्रवाशांची मागणी होती। कोरोनामुळे मध्यंतरी 18 महिने या विमानतळावरून विमान सेवा बंद होती। आता विमान सेवा सुरळीत होत आहे। सध्या 4 ठिकाणांसाठी विमान सेवा सुरू होणार आहे। यामध्ये बंगळुरूसाठी 2, दिल्लीसाठी 1, हैदराबादसाठी 1, चेन्नईसाठी 1 अशा 5 विमान फेऱ्या आहेत। आता पुणे शिर्डी नागपूर अशी विमान सेवा ही सुरू होणार आहे। पुण्यातून येणारे विमान शिर्डीला जाईल आणि तेच विमान नागपूरला जाईल। त्याच दिवशी हे विमान नागपूरवरून शिर्डीला येईल आणि तिथून ते पुण्याला जाईल। ही विमान सेवा आठवड्यातील 7ही दिवस सुरू ठेवण्याचा विमान कंपन्यांचा मानस आहे। यासाठी प्रवासी किती मिळतात यावरच ही विमान सेवा या मार्गे किती दिवस सुरू ठेवायची याचा पुढील निर्णय होणार आहे। या निर्णयामुळे साई भक्तांमधून समाधान व्यक्त होत आहे। जागर जनस्थानसाठी लखन गव्हाणे, राहता। या बातमीबरोबरच वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान। प्राणात हिलिंग ट्री हे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव मल्टीथेरपी सेंटर असून विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांगांसाठी तसंच सर्वांगीण आरोग्याकरता सुसज्ज थेरपी सेंटर आहे। येथे अॅनिमल असिस्टेड थेरपी फॉर चिल्ड्रन स्पेशल नीड्स आहे। श्रवण तपासणी व श्रवण यंत्र फिटिंग व स्पीच थेरपी, फिजिओ व ऑक्युपेशनल थेरपी, योगा व रिहॅबिलिटेशन, केसांसाठी व त्वचेच्या रोगांकरता होमिओपॅथिक उपचार, सर्वांसाठी नाडी परीक्षण व उपचार, मानसिक तणावासाठी अॅरोमाथेरपी, पंचकर्म सेंटर सुसज्ज व सर्व सोयींनी उपयुक्त, सर्व रुग्णांकरता तपासणी व उपचारावर 20% सूट, अपॉइंटमेंट बेसिस ओनली। पत्ता: प्राणादय हिलिंग ट्री, फर्स्ट फ्लोर, आनंद कुंज अपार्टमेंट, अपोजिट शंकराचार्य न्यास, नियर ओल्ड गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक। मोबाईल 8010179220। सुरक्षा आपली जबाबदारी, SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची। आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट, मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, कोलाराम कॉलनी, नाशिक, 422-0002, दूरध्वनी 0253-2315-52, गणेश 7218-65600। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। गरुड से करियर अकॅडमी। झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य अमुसे हो खास, MPSC, SRP,
सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळे विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळे भरती पोलीस भरती शिक्षक सर्व सुविधा अनराहण्याची सोय इथे शिस्तबद्ध झाले प्रशिक्षण नसे काही उडी बैठे अशी मारा आयुष्याचे सोनिकरा गरुडचे अशी मारा आयुष्याचे सोनिकरा भविष्य उज्ज्वल घडविणं कटिबद्ध आम्ही पंकांचे प्राणात हिलिंग ट्री हे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव मल्टीथेरपी सेंटर असून विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांगांसाठी तसंच सर्वांगीण आरोग्याकरता सुसज्ज थेरपी सेंटर आहे. येथे अॅनिमल असिस्टेड थेरपी फॉर चिल्ड्रन स्पेशल नीड्स आहे. श्रवण तपासणी व श्रवण यंत्र फिटिंग व स्पीच थेरपी, फिजिओ व ऑक्युपेशनल थेरपी, योगा व रिहॅबिलिटेशन, केसांसाठी व त्वचेच्या रोगांकरता होमिओपॅथिक उपचार, सर्वांसाठी नाडी परीक्षण व उपचार, मानसिक तणावासाठी अॅरोमाथेरपी, पंचकर्म सेंटर सुसज्ज व सर्व सोयींनी उपयुक्त, सर्व रुग्णांकरता तपासणी व उपचारावर 20% सूट, अपॉइंटमेंट बेसिस ओनली. पत्ता: प्राणादय हिलिंग ट्री, फर्स्ट फ्लोर, आनंद कुंज अपार्टमेंट, अपोजिट शंकराचार्य न्यास, नियर ओल्ड गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक. मोबाईल 8010179220. नमस्कार, ब्रेक नंतर आपलं स्वागत. बातमी आहे इगतपुरीतून. रस्त्याच्या कामाचा निधी असूनही इगतपुरीत रस्त्याचं काम अत्यंत संथगतीने चालू होतं, त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते. मात्र ही बाब जागर जनस्थान वृत्तवाहिनीने प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिल्याने प्रशासनाने लगेचच पावले उचलत रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. उद्घाटन होऊनही काम सुरळीत चालू नव्हते. इगतपुरीतील मुख्य रस्त्याचे गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून काम रखडले होते. खोडलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीसह धुळीचा सामना करावा लागत होता. यामुळे नागरिक पुरते वैतागले होते. जागर जनस्थानने रस्त्याच्या मुद्द्यावर बातमी प्रसारित करून हा मुद्दा उचलून धरल्याने आणि नागरिकांनी परत आंदोलनाचा इशारा दिल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जाग झालाय. आज इगतपुरीतील मुख्य रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून इगतपुरी शहरातील नागरिकांनी जागर जनस्थान वृत्तवाहिनीचे आभार मानले. आणि सदर प्रशासनाने रस्ता पूर्ण खोदून ठेवलेला होता आणि एकाच रस्त्याच्या एकाच बाजूने रहदारी सुरू होती, त्यामुळे ट्रॅफिक जाम सारखे भरपूर अडचणी येत होत्या. आणि वेळोवेळी या रस्त्याच्या कामासंदर्भात व रस्त्यामुळे जी अडचण होत होती यासाठी जागर जनस्थान या न्यूज चॅनलनेही वेळोवेळी आपल्या माध्यमातून आवाज उठवला. तो आवाज उठवल्यानंतर त्याचा परिणाम असा झाला आहे की परवा तेरवाच 3-4 दिवसापूर्वी ही बातमी जागर जनस्थानने लावली आणि ती लावल्यानंतर आता कालपासून लगोलग प्रशासन खडबडून जागा होऊन प्रशासनाने ते काम पुन्हा सुरू केलेलं आहे. 500 मीटरचा रस्ता बनवायला 2 महिन्याचा कालावधी घेणारं सार्वजनिक बांधकाम विभाग 4 किलोमीटरचा रस्ता बनवण्यासाठी अजून किती कालावधी घेणार असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित झालाय.
जागर जनस्थानसाठी सुमित बोधक, इगतपुरी। उत्तर प्रदेश, उत्तराखंड यासह होणाऱ्या 5 राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हिंदू मुस्लिम मुद्दा उपस्थित केला जातोय असा खळबळजनक आरोप पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकार परिषदेत केलाय। तसंच आजपर्यंत हिजाबला विरोध नव्हता, मग आत्ताच का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केलाय। उत्तर भारतामध्ये आमच्या महिला, हिंदू महिला आमच्या भगिनी घुंगट काढतात, मुस्लिम भगिनी हिजाबचा वापर करतात। इतक्या वर्षापर्यंत हिजाबचा प्रश्न निर्माण झाला आणि आताच का निर्माण झाला? मोदी काल परवापर्यंत हिजाबचा कुठे हिशेब नव्हता, काही मुद्दा नव्हता, काही कारण नव्हतं, काही विरोध नव्हता, एकाएकी आता हिजाबचं प्रकरण का उघडून काढण्यात आलं? म्हणजे जाणीवपूर्वक या देशामध्ये धार्मिक ध्रुवीकरणाच्या माध्यमातून सत्ता हस्तगत करण्याचे हे पापी प्रयत्न सुरू आहे, देश विघातक प्रयत्न सुरू आहे। मनमाड शहरात ATM मशीन फोडण्याचा चोरट्यांचा मोठा डाव फसलाय। नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरीचा संपूर्ण प्रकार टळलाय। मनमाड शहरात छोट्या मोठ्या चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे। शहरातील कॅम्प भागातील महावितरण कार्यालया शेजारी असलेल्या खासगी ATM मशीनला फोडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। स्थानिक नागरिकांच्या वेळीच प्रकार लक्षात आल्याने नागरिकांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली। यावेळी चोरट्यांनी नागरिकांच्या दिशेने दगडफेक करत धूम ठोकली आणि आम्ही दगडफेक केली त्यांच्या, आणि दगड फेकल्यावर त्यांनी 2-3 दगड फेकल्या आणि ते सारखे म्हणायचे यांच्यावर फायर करा, फायर करा। 50,000 मध्ये ते बसले, त्यांचा नंबर बघायचा प्रयत्न केला आणि त्यातल्या मंदिरापासून मालेगावच्या बाजून निघून गेले। मनमाड शहरातील चोरीच्या घटनेत वाढ होताना दिसत असून छोट्या मोठ्या चोरींच्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कामकाजावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मनमाड। धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक शीतल नवले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। धुळे महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती पद कोण भूषवणार या प्रश्नाला आता पूर्णविराम मिळालाय। भाजपचे अभियंता शीतल मोहन नवले यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने स्थायी समिती सभापती पदी त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। स्थायी समिती सभापती पदाची बिनविरोध निवड प्रक्रिया जिल्हाधिकारी तसंच पीठासीन अधिकारी जलज शर्मा यांच्या उपस्थितीत पार पडली आहे। यांचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला ही काम करण्याची संधी दिली व या संधीचं मी नक्कीच सोनं करून दाखवेल। निधी यायला वेळ लागला, त्या कारणास्तव कामं जरा लांबली, परंतु निश्चितच लवकरात लवकर अक्कलपाडाचे काम कसे पूर्ण होईल याच्यात मी लक्ष घालेल व लवकरात लवकर पाणी देण्याचा प्रयत्न। यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत स्थायी समिती सभापती पदाचा शीतल नवले यांनी पदभार स्वीकारलाय। जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे। कोविड महामारीमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांचं मानधन गेल्या 6 महिन्यापासून थकवण्यात आलंय, त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांकडून तीव्र निदर्शनं करण्यात आली आहेत। अशा कर्मचाऱ्यांचे मानधन आजही देणे बाकी आहे। या अन्यायाच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर सीटू कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवारी आंदोलनाची हाक देण्यात आली होती। अकोले येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयामध्ये मोठ्या संख्येने आशा कर्मचारी एकत्र आल्या होत्या। थकित मानधन तातडीने जमा करण्याची यावेळी मागणी करण्यात आली। सर्व आशांचे मानधन 6 महिन्यापासून वर्ग केलेले, मला शासनाला एकच म्हणायचंय की ते आम्हाला सांगतात ग्रँड येई पर्यंत तुम्ही थांबा, म्हणजे सगळे आशांनी ग्रँड येई पर्यंत थांबून राहायचं, त्यांचा ग्रँडवर पोट भरणार आहे का? मला एक म्हणायचं, आपला महाराष्ट्र आपण किती उंच ताट मानेने म्हणतो, पण या महान राष्ट्रामध्ये आज आशा स्वयंसेविकांना म्हणजे महिलांना इतकं म्हणजे इतकं लढायला लागतं, इतकं शोषण होत आहे त्यांचं। मला असं वाटतं गांधीजींचा काळ चांगला होता, ते तरी लढून त्यांना मिळत होता। आता किती आंदोलन केले, किती विनंत्या केल्या, तरी शासन आमची का दखल घेईना? वेगवेगळ्या मागण्यांच्या घोषणा देत आशा कर्मचाऱ्यांनी अकोले शहराचा परिसर यावेळी दणाणून सोडला होता। जागर जनस्थानसाठी सचिन सोनवणे, संगमनेर। या बातमीबरोबरच वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा जागर जनस्थान, स्वतः बरोबर इतरांची काळजी घ्या आणि सुरक्षित रहा।